नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत। तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल सबस्क्राइब करा। बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत। मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा। बाजार समिती आहे पैठण, या ठिकाणी फक्त 3 क्विंटल अवका लिहिली। किमान दर आहे 7801 रुपये, कमाल दर 7801 रुपये, सर्वसाधारण दर ही 7801 रुपये। पुढील बाजार समिती आहे भोकर, या ठिकाणी 29 क्विंटल अवका लिहिली। किमान दर आहे 7621 रुपये, कमाल दर 8062 रुपये। पुढील बाजार समिती आहे नागपूर, या ठिकाणी 1906 क्विंटल अवका लिहिली जाते। लालतूर किमान दर आहे 7900 रुपये, कमाल दर 8611 रुपये, सर्वसाधारण दर आहे 8433 रुपये। पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका, या ठिकाणी 74 क्विंटल अवका लिहिली जाते। लालतूर किमान दर आहे 8000 रुपये, कमाल दर 8200 रुपये, सर्वसाधारण दर आहे 8100 रुपये। पुढील बाजार समिती आहे गंगाखेड, या ठिकाणी फक्त 10 क्विंटल अवका लिहिली जाते। लालतूर किमान दर आहे 7700 रुपये, कमाल दर 7800 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7700 रुपये। पुढील बाजार समिती आहे मुखेड, या ठिकाणी 9 क्विंटल अवका लिहिली। किमान दर आहे 7900 रुपये, कमाल दर 8100 रुपये, सर्वसाधारण दर आहे 8030 रुपये। पुढील बाजार समिती आहे पालम, या ठिकाणी 23 क्विंटल अवका लिहिली जाते। लालतूर किमान दर आहे 7700 रुपये, कमाल दर 7900 रुपये। पुढील बाजार समिती आहे दुधनी, या ठिकाणी 363 क्विंटल अवका लिहिली जाते। लालतूर किमान दर आहे 7100 रुपये, कमाल दर आहे 8450 रुपये, सर्वसाधारण दर आहे 8000 रुपये। पुढील बाजार समिती आहे बार्शी वैराग, या ठिकाणी फक्त 8 क्विंटल अवका लिहिली जाते। पांढरा तूर किमान दर आहे 7800 रुपये, कमाल दर 7800 रुपये। पुढील बाजार समिती आहे परतूर, या ठिकाणी फक्त 8 क्विंटल अवका लिहिली जाते। पांढरा तूर किमान दर आहे 8000 रुपये, कमाल दर 8180 रुपये, सर्वसाधारण दर आहे 8150 रुपये। पुढील बाजार समिती आहे बार्शी, या ठिकाणी फक्त 2 क्विंटल अवका लिहिली। किमान दर 8000 रुपये, कमाल दर 8000 रुपये। पुढील बाजार समिती आहे पैठण, या ठिकाणी 2 क्विंटल अवका लिहिली। किमान दर आहे 7751 रुपये, कमाल दर 7751 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7751 रुपये। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल। व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।